म्हसवड शहरातील नामांकित पतसंस्था म्हणजे अहिंसा नागरी पतसंस्था. सामाजिक बांधिलकी झपट 15,86,00,000 ठेवीचा टप्पा पार करणारी एकमेव पतसंस्था. आतापर्यंत सतत अवर्ग. सन 2003 पासून ग्राहकांच्या सेवेत राहून 12,37,00,000 कर्जाचे वाटप करून एक विश्वासार्हता जपलेली पतसंस्था म्हणून ओळख. माळावरच्या कवितेस आर्थिक मदत, तर शैक्षणिक क्षेत्रात संस्थेचा मदतीत सिंहाचा वाटा. महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन व सातारा पतसंस्था फेडरेशन असे आदर्श व सहकार भारती पुरस्काराने सन्मानित. पतसंस्था स्थापन करतानाच मनात एक उद्देश ठेवला होता की सहकारातून सेवा करायची. सहकारातून सेवा हे जे व्रत आम्ही घेतले ते सातत्याने पुढे चालू ठेवणार आहोत. यानंतर जी बातमी येते ती म्हसवड मधील म्हसवड येथे नागोबा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावणीत शिवसेनेचे मानखटा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख शंकरभाई वीरकर यांच्या वतीने जनावरांच्या देखभालीसाठी छावणीत राहत असलेल्या शेतकऱ्यांना बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवरती डाळ गुळ व तांदळाचं मोफत वाटप करण्यात आलंय. यावेळी नागोबा फाउंडेशनच्या संचालिका तनुजा वीरकर, गटनेते धनाजी माने, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय भोसले, तालुका प्रमुख बाळासाहेब मुलानी, भाजपचे तालुका प्रमुख बाळासाहेब मासाळ, शहर प्रमुख राहुल मंगरुळे, माजी नगराध्यक्ष नितीन दोषी, नगरसेविका कलाबाई पोकळे, सतीश वीरकर, शिवदास केवटे आदी प्रमुख उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील जनावरांच्या चारा छावणीतील शेतकऱ्यांना धान्यवाटप केले जात असून शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना काल होती, आजही आहे आणि यापुढेही कायम राहणार असल्यानं शिवसेनेच्या वतीने हा संकल्प सोडण्यात आला. सरकारने जनावरांसाठी चारा दिला असला तरी जनावरांसाठी चारा छावणीत राहणाऱ्या शेतकऱ्यांना शिधा देऊन शिवसेना पक्ष बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. नागोबा चारा छावणी फाउंडेशन आम्ही महिना दीड महिना चालू होतो या ठिकाणी आहे. चारा पाणी आम्हाला भरपूर वेळेत वेळेवर सगळा व्यवस्थित दिला जातोय, तरी आम्हाला इथे चांगली सुख सुविधा दिलेली आहे. नागोबा फाउंडेशनच्या वतीने जनावरांच्या सोबत राहणाऱ्या शेतकऱ्यांना डाळ गुळ आणि तांदळ या खाद्यपदार्थाचं वाटप करण्यात आले. त्या नागोबा फाउंडेशनचे प्रमुख आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय भोसले आज आपल्यासोबत आहेत. तोंडावर आलेला जो सण आहे तो शेतकऱ्यांना खरं पाहायला गेलं तर अतिशय अडचणीच्या काळामध्ये जो शेतकऱ्यांच्या आवडीचा सण जो बेंदूर सण असतो तो सण देखील साजरा करताना आज स्वतःच्या खिशातील पैसे देऊन या ठिकाणी डाळ तांदूळ गुळ देण्याचं फार मोठं महान कार्य जे करतायत. खरं तर याला दानशूरता असावी लागते, दानता असावी लागते. खरं तर शंकरभाई त्यांच्या सुविद्य पत्नी या दोघांमध्ये दानता आहे. आगामी होऊ घातलेला बेंदूर या शेतकऱ्यांच्या सणाला चार घास त्याला गोडधोड खाता यावे याकरता नागोबा फाउंडेशनने केलेला हा छोटासा प्रयत्न असून यापुढेही शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी निश्चितपणे जोपासली जाईल असे फाउंडेशनचे अध्यक्ष शंकरभाई वीरकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. या भागामध्ये पाऊस नसल्यामुळे दुष्काळी भाग हा घोषित केलेला आहे. नागोबा फाउंडेशनला चारा छावणी मिळाल्यानंतर आज दीड महिना होऊन गेला. बळीराजाने पाठ फिरवल्यामुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या अडचणीत असताना शेतकरी जनावरापाशी इथे राहतात, जनावरांसोबत राहतात, मुला बाळाला सोडून सुद्धा इथं जनावरांच्या सोबत राहतात. तर अशा शेतकऱ्यांना एक दिलासा म्हणून बेंदराचा सण आहे आणि बेंदूर सण हा डाळगुळ तांदूळ या सणानिमित्त वाटप केलं. बेंदूर हा सण फार मोठा आणि महत्वाचा असतो. पशुधनाचं कौतुक करायचा हा सण असतो आणि या दुष्काळाच्या परिस्थितीत हा सण कसा साजरा करायचा ही शेतकऱ्यापुढे मोठी अडचण होती. परंतु ही छावणी नागोबा फाउंडेशनच्या वतीनं शंकररावजी वीरकर आणि त्यांच्या पत्नी चालवत आहेत. त्यांनी ही वेदना नेमकेपणाने जाणून आज ह्या बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर डाळ गुळ व त्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व वस्तू देऊन एक शेतकऱ्यात आनंद निर्माण केला आहे. यावेळी असंख्य शिवसैनिक व बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होते. महेश कांबळे, 7 स्टार न्यूज, म्हसवड.